उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मिसळीवर ताव मारला. मिसळीचा आस्वाद घेताना दोघांमध्ये राजकीय गप्पा रंगल्या. त्यांनी प्रचाराच्या रणनीतीवर देखील चर्चा केली. बाय इलेक्शन लागले होते. मी अण्णा जोशी आणि नाना नवले आम्ही 91 निवडून आलो होतो. मला त्यावेळेस देशात रामविलास पासवान नंतर जास्त लीड माझं होतं, नंबर 2 लोकसभा. आणि तेव्हा बाय इलेक्शन झालं आणि जसं मिस्टर रासल्यांचं झालं तसं तिथं म्हणजे फार जोरात इलेक्शन झालं. अण्णा जोशी आमदारचे खासदार 15 दिवसात कुठला तरी एक राजीनामा द्यावा लागतो, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याचं झालं असं की महात्मा फुले जयंती दिनी पुण्यात तब्बल 10,000 किलोची मिसळ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून ही मिसळ तयार करण्यात आली. गंज पेठेतील महात्मा फुले ज्योतिबा वाडा येथे ही मिसळ तयार करण्यात आली. या ठिकाणी अभिवादना करता येणाऱ्या बांधवांना ही मिसळ वाटप करण्यात येणार होती. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांची मिसळ पे चर्चा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चमच्याला जरा खड्डा पाहिजे नाही, 2 मिनिटात देतो दादा. तस नाही हो, त्यामुळे 3 असेल तुम्हाला खूप सोयीचं म्हणणार. म्हणजे प्रभारींचं सगळं पूर्ण ग्रेडमध्ये जाणार आहेत. आज मला वाटतं चंद्रशेखर बावनकुळेजी हडपसरला पण जाणार आहेत. शिवाजी बावनकुळे शिवाजी राठोड पाटलांचा फोन आला होता आणि ते स्वतः कर्जाच्या पोर्टमध्ये साहेब ऍक्टिव्ह होते. या पोर्टमध्ये